पवार गटाची 18 ऑक्टोबरला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पवार गटाची 18 ऑक्टोबरला उमेदवारांची यादी ही निश्चित होणार आहे. एक महत्त्वाची माहिती, शरद पवार गटाचे उमेदवार नेमके कोण असणार याबद्दल 18 तारखेला स्पष्टता येईल. 18 तारखेला स्वतः शरद पवार उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. स्वतः शरद पवार उमेदवारांची यादी जाहीर करतील. सध्या चर्चेच्या वेगवेगळ्या फेऱ्या सुरू आहेत, उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत आणि यातून काही नावं निश्चित केली जातील आणि त्या नावांची यादी 18 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. शरद पवार स्वतः या नावांबाबत माहिती देतील, त्यामुळे नावं अंतिम करण्याची, उमेदवार फायनल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. त्यासाठी काही भेटीगाठी घेतल्या जात आहेत, नेत्यांची देखील वर्दळ. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्यासोबत. योगेश, सौरभ, राज्यातल्या निवडणुकांचा आज एकूण आचारसंहिता लागू होणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. आणि कारण आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते, तर एकूणच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुद्धा उमेदवार निश्चितीसाठी बैठका आणि उमेदवारांच्या भेटीगाठी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातल्या मोदी बागेत सुद्धा शरद पवार अशाच इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. आणि जी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार येत्या 18 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची पहिली यादी ही जाहीर होणार असल्याची माहिती मिळते. जी यादी स्वतः शरद पवार जाहीर करणार आहेत. या पहिल्या यादीतले जे उमेदवार आहेत त्यांची नावं ही जवळपास निश्चित झालेली आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच पुण्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या मुलाखती या पार पडल्या होत्या. त्यानंतर मुंबईसुद्धा मुंबई आणि कोकण विभागाच्या मुलाखती स्वतः शरद पवारांनी घेतल्या होत्या. आणि या मुलाखतीतून जे काही उमेदवार आहेत त्यांची नावं आता जवळपास निश्चित करण्यात आलेली आहेत. आणि अंतिम जी काही यादी आहे ती तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. येत्या 18 ऑक्टोबरला शरद पवार स्वतः ही यादी प्रसिद्ध करणार आहेत. नेमकं कोण यामध्ये असणार आहे हे बघणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे. विद्यमान आमदारांसोबत नवीन चेहऱ्यांना संधी ही शरद पवार गटाकडून दिली जाणार आहे. त्यासोबतच युवकांना सुद्धा शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात संधी दिली जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामुळे पहिली यादी ही 18 तारखेला शरद पवारांकडून जाहीर केली जाणार. बरोबर बरोबर योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल.